पुढच्या बातमीकडे बळूयात अरबी समुद्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यावरती स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर ठाम असल्याचं दिसतंय हजारो शेतकरी आणि कार्यकर्त्यांसह तुपकर हे मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलेत राज्य सरकार चर्चेसाठी तयार नाही सरकारमध्ये अहंकार आहे असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे त्यांच्या जलसमाधी आंदोलनावरती ठाम आहेत वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील वेदांत काय प्रमुख मागण्या आहेत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईच्या वेशीवरती तुपकर पोहोचल्याचं कळत प्रज्ञा ज्या प्रकारे आपण बघितलं बुलढाण्याहून हे सगळे शेतकरी निघाले बुलढाण्याहून शेतकरी निघाले असताना औरंगाबाद बीड जालना नगर पुण्यातले काही शेतकरी एकत्र येऊन इथे आपण बघतोय खालापूर टोलनाका इथे आले आहेत आणि हे सगळे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत अतिवृष्टी नुकसान झालं ती नुकसान भरपाई त्यांना मिळावी आणि जो भाव आहे तो योग्य पद्धतीने मिळावा यासाठी आंदोलन केलं जात आहे आणि याच या आंदोलनाचं या या नेतृत्व करताय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर तुम्ही बोलताय की जलसमाधी घेणार काल तर निधी दिलाय एकशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी वाशिमाने बुलढाण्यासाठी दिलाय तरी सुद्धा तुम्ही ठाम आहात कारण एवढे शेतकरी एकत्र घेऊन तुम्ही आता गिरगाव चौपाटीकडे जात आहे एकशे सत्तावन्न कोटींचा जो निधी दिला तो बुलढाणा वाशिमला दिला आणि तो काल रात्रीच कसं काय दिला असं काय सरकार एका एका म्हणजे एका असं संवेदनशील झालं तुमचं आंदोलन पार्श्वभूमीवरच त्यांनी लगेच हो तर बुलढाणा वाशिमच्या लोका शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी मिळाले ते आमच्या आंदोलनाच्या धसक्याने मिळाले नो डाऊट परंतु अफेक्टेड शेतकऱ्यांची संख्या पाच ते सहा लाखाच्या घरात आहे बुलढाणा वाशिमची आणि एकशे सत्तावन्न कोटीची मदत मिळाले लाखभर शेतकऱ्यांना मग चार पाच लाख शेतकऱ्यांच्या मदतीचं काय त्यांचं नुकसान झालंय त्याची मदत कोण देणार आहे आम्हाला सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि बुलढाणा ना वाशिम नाही नुकसान झालं आणि आम्ही काही एका जिल्ह्यासाठी इथे आलेलो नाही लक्षात घ्या आम्ही संबंध महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस पट्ट्यातल्या शेतकऱ्यांसाठी इथं आलेलो आहे म्हणजे संभ्रम निर्माण करण्यासाठी ही कालची गुगली सरकारने टाकलेली असं आमचं मत आहे आम्हाला शंभर टक्के, टक्के मंझे, मंझे नुकसान भरपाई पाहिजे आणि दुसरी आमची प्रमुख मागणी आहे टक्के म्हणजे म्हणजे कसं जेवढे नुकसान झालं तेवढी नुकसान भरपाई पाहिजे हेक्टर यांनी जी हेक्टरची मर्यादा लावली आता यांनी तीन हेक्टरची मर्यादा लावलेली आहे नुकसान भरपाईला आता मला सांगा ज्याच्याकडे पंचवीस एकर जमिनीचं नुकसान झालं त्यांनी काय करायचं मग त्यांनी फक्त तीन हेक्टरची मदत घ्यायची आणि बाकीचं काय दुसरी प्रमुख मागणी आमची अशी आहे की सोयाबीन कापसाच्या भावाबद्दल सरकार का बोलत नाही मूळ मुद्दा आमचा तिथं आहे की एका क्विंटलचा उत्पादन खर्च जो आमचा आहे तो आहे सहा हजार रुपये उत्पादन खर्च म्हणतोय मी आणि बाजारात मिळणारा भाव आहे पाच ते साडेपाच हजार रुपये सोयाबीनचा मग का किडण्या विकून आम्ही बाकीचं भागवायचं घर कसं चालवायचं आम्ही शेतकऱ्यांनी कापसाची सुद्धा तीच परिस्थिती आहे प्रति क्विंटल कापसाचा उत्पादन खर्च या वर्षीचा प्रत्यक्ष बांधावरचा साडेआठ हजार रुपये आणि मिळणारा भाव आठ साडेआठ हजार आहे म्हणजे बरोबरी सुद्धा होणार नाही अशी अवस्था आहे पण तुम्हाला नोटीस दिली आहे पोलिसांनी मुंबई पोलिसांनी सुद्धा नोटीस दिली आहे तुम्हाला थांबवतील तुम्ही अजूनही ठाम आहात तुम्ही तिकडे जाणार मुंबईत जाणार आणि जलसमाधी आंदोलन तुमचं यशस्वी करणार हे बघा आम्ही शेतकरी तसेच आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहोत मरताव क्या नाही करता आम्ही तसेही मरणार असेही पण आम्ही असे मरणार नाही यांना घेऊन जाऊ ही आमची मानसिकता आहे आम्ही वैतागलेलो आहोत लक्षात घ्या आम्ही स्वतःचं भाडं खर्च करून जर हजारो शेतकरी मुंबईमध्ये आलो असेल तर दादा आम्ही काही पागल लोक आहेत हो, का हो आम्ही काही मुंबई फिरायला आलो का इथं दिवाळीला लेकरांना आम्ही कपडे घेऊ शकत नाही राह आमचं लेकरू आजारी पडलं तर आम्ही दवाखान्यात नेऊ शकत नाही आमची माय आजारी पडली तर आम्ही दवाखान्यात नेऊ शकत नाही एवढी आमची वाईट अवस्था आहे स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून आणि स्वतःचं भाडं खर्च करून जर शेतकरी इथं येत असतील तर शेतकऱ्यांची भावना सरकारने समजून घेतली पाहिजे सोयाबीनला साडेआठ हजार रुपये आणि कापसाला 12.5 हजार रुपये भावाच्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घ्यावा केंद्र सरकारशी चर्चा करावी आम्ही सरकार सोबत चर्चेला तयार आहोत आमचे दरवाजे खुले आहेत जर सरकारने आपण सर पाहिला तर रविकांत तुपकर त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत ते तेवढेच आक्रमक आहेत आणि जलसमाधी आंदोलन करणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय वेदांत या संदर्भातले अपडेट घेत राहू तुझ्याकडून तुरतास धन्यवाद दिलं माहितीसाठी ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट